नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मस्त मजेत ना एस क्लास एज्युकेशन बाय सुहाणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे मराठी कविता सोळावी आकाशे झेप घेरे कविता खूप सुंदर आहे आणि अर्थातच तुम्ही ती वाचली असेल आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा वाचाविषयी पुन्हा पुन्हा ऐकाविषयी वाटली असेल कवितेचे कवी आहेत जगदीश खेबुडकर जन्म एकोणीसशे बत्तीस मृत्यू दोन हजार अकरा जगदीश खेबुडकर हे अतिशय प्रसिद्ध कवी आहेत साहित्यिक आहेत त्याचबरोबर गीतकार आहेत पटकथा संवाद लघुकथा नाटक दूरदर्शन मालिका यांसाठी त्यांनी साहित्य निर्मिती केली आहे तुम्ही हे जे गाणं आहे हे चित्रपटामध्ये पण ऐकलं असेल या गाण्या हे गाणं तुम्ही यूट्यूबवरती जाऊन सर्च करू शकता खूप छान चाल लावलेली आहे त्याला ते तुम्ही ऐकू शकता खूप प्रसन्न वाटतं हे गाणं ऐकल्यानंतर आणि तीच कविता आज आपल्याला या पुस्तकामध्ये मिळालेली आहे खरंच खूप छान आहे साधे सोपे परंतु अर्थगर्भ अर्थगर्भ म्हणजे काय साधी सो सोपी शब्दरचना आहे साधी सोपी कविता आहे पण त्याच्यामधून जो अर्थ, अर्थ, शो, अर्थ निघतो तो खूप वेगळा आहे काहीतरी वेगळा असा अर्थ निघतो की जो आपल्याला काहीतरी करण्यासाठी प्रेरित करतो किंवा खूप जास्त अर्थगर्भ असणारी अर्थाचं वेटेज खूप जास्त असणारी कविता शब्द, आहे व नादमय शब्द शब्दांमध्ये एक लय आहे नादमयता आहे ही त्यांच्या गीतांची वैशिष्ट्ये होत महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना अकरा वेळा सन्मानित करण्यात आले आहे त्याशिवाय गदिमा पुरस्कार कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार जीवनगौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे मराठी चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर गीतांचे लेखन केले आहे आणि हे देखील एक गीतच आहे जे त्यांनी लिहिलेलं आहे आणि आज आपण ते गीत पाहणार आहोत पण इतक्या प्रसिद्ध कवी साहित्यिक गीतकार यांची कविता आपल्याला वाचायला मिळालेली आहे त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने अकरा वेळा सन्मानित करण्यात आलेले आहे त्याचबरोबर अनेक मोठ्या मोठ्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेलं आहे आकाशी झेप घेरे म्हणजे काय कोणाला सांगतायत कवी की आकाशी झेप घे तर पाखराला पण पाख पाखरू याचा खरंच अर्थ आपण पाखरू किंवा पक्षी असा घ्यायचा आहे का तर नाही या ठिकाणी आकाशी घेरे पाखरा म्हणजे काय पाखरा म्हणजे आपलं मन जे की सतत चंचल असतं तर आपल्या मनाला म्हणजेच मानवी मनाला उद्देशून आकाशी घेरे पाखरा असं कवी जगदीश घेबुडकर असं म्हटलं आहे आता आकाशी झेप घे म्हणजे काय तर आपल्या मनाला उंच ध्येयाकडे झेपवण्यासाठी कवी जगदीश खेबुडकर सांगतायत म्हणजे मनाने उंच ध्येयाकडे झेपावलं पाहिजे आपलं ध्येय साध्य केलं पाहिजे आपलं उंच लक्ष गाठलं पाहिजे असं कवी आपल्याला यामधून सांगतायत कवीने सुरक्षिततेचे परावलंबित्वाचे कवच काढून टाकून स्वकष्टाने जगण्याचे महत्त्व अधोरेखित केलं आहे म्हणजे आता आपण सध्या परावलंबी आहोत बरोबर त्याचबरोबर आपण एका छान सुखलुलूप अशा म्हणजे आपल्याला सगळ्या काही सुखसुविधा मिळत आहेत आपल्याला सगळ्या सुखसुविधांची आता आपल्या शरीराला सवय झालेली आहे परंतु हे जे एक सुरक्षिततेचं कवच आहे किंवा परावलंबित्वाचं कवच आहे ते आता आपण काढून टाकायला पाहिजे स्वसामर्थ्याची ओळख आपण करायला पाहिजे आपल्यामध्ये कोणते सामर्थ्य आहे कोणते गुण आहेत हे आपण ओळखलं पाहिजे आणि स्वकष्टाने आपण आपले ध्येय साध्य केलं पाहिजे आणि या कवितेतून कवी आपल्याला स्वकष्टाचं महत्त्व खूप प्रकर्षाने जाणवून देत आहेत आपल्या क्षमतांवर सामर्थ्यांवर आपण विश्वास ठेवायला हवा प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी क्षमता असतात प्रत्येकाचं स्वसामर्थ्य असतं आणि त्याच्यावरती आपण विश्वास ठेवायला हवा त्याला अनुसरून आपण आपलं ध्येय निवडायला हवं आणि ते साध्य करायला हवं अथक परिश्रमांतून कवी पाखराच्या प्रतिकातून माणसाला स्वसामर्थ्याची ओळख करून देतात म्हणजे या ठिकाणी जे पाखरू आहे तर ते माणसाचं मन आहे माणसाचं स्वतःचं सामर्थ्य आहे स्वतःच्या क्षमता आहेत प्रस्तुत कवितेतून कवी, कवी परावलंबित्वाचे कवच फोडून स्वसामर्थ्यावर ध्येयाची उंच शिखरे पादांक्रांत करा म्हणजेच ध्येयाची उंच शिखरे गाठा परावलंबित्वाचं हे कवच सोडा म्हणजे किती दिवस आपण सुखात आनंदात जगत राहणार कधीतरी आपल्या स्वतः हा, हाताने कष्ट करून आपलं ध्येय साध्य करण्याची वेळ येणारच आहे मग हे जे परावलंबत्वाचं कवच आपण पांघरलेलं आहे तर ते फोडून टाका आणि स्वतःच्या सामर्थ्यावर ध्येयाची उंच शिखरे तुम्ही गाठा यश उत्तम यश मिळवून त्याचा निखळ आनंद घ्या असा संदेश या कवितेतून कवी, कवी जगदीश खेबुडकर तुम्हा आम्हा सर्वांनाच देतात म्हणजे जेव्हा आपण स्वकष्टाने स्वसामर्थ्याने एखादी गोष्ट किंवा याखा एखादं यश मिळवतो तर ते यश इतर कोणत्याही जगातल्या सुखांपेक्षा अतिशय अनमोल असतं आणि त्या यशाचा त्या आनंदाचा तुम्ही आनंद घ्या असं कवी आपल्याला सांगतायत आता आपण पाहणार आहोत ही प्रत्यक्ष कविता कवितेमध्ये काय सांगितलं आहे किंवा कवितेचं सार काय आहे हे तुम्हाला सर्वांना कळलं असेल या कवितेतून आपल्याला स्वसामर्थ्याचं स्वातंत्र्याचं मोल लक्षात येणार आहे स्वातंत्र्याचं अनमोल असं मूल्य आपल्याला कळणार आहे आणि या सगळ्याचा संदेश देणारी आपल्याला स्वसामर्थ्याचा ओळख करून देणारी ही कविता आहे कवितेला चाल खूप सुंदर आहे ती तुम्ही पाहू शकता यूट्यूबवरती जाऊन त्याची लिंक मी तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच आता आपण पाहूया कविता आकाशे झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा म्हणजेच या ठिकाणी आधीच सांगितल्याप्रमाणे की पाखरा म्हणजे माणसाचं मन आहे किंवा माणसाच्या स्वसामर्थ्याची जाणीव करून देणार आहे त्याचबरोबर सोडी सोन्याचा पिंजरा सोन्याचा पिंजरा म्हणजे खरोखरच आपण मनाला पिंजऱ्यात बांधून ठेवलं आहे का तर ठेवलं आहे पण कशाच्या सुखाच्या पिंजऱ्यामध्ये म्हणजे आता आपल्या मनाला सवय झाली आहे की आपण जे पण मागू ते आपल्या आईवडील लगेच आपल्याला देतात आपले सगळे लाड पुरवतात आपले सगळे हट्ट पुरवतात मग आपल्याला सवय झाली की सुखात आनंदात जगायचं आणि आता आपल्याला कष्ट करावेसे वाटत नाही कारण सगळं तर आपल्याला आयतं मिळतंय पण पन... हे किती दिवस पुरणार आहे कधीतरी आपल्याला आपलं ध्येय गाठणं आवश्यकच आहे कधीतरी आपल्याला या सगळ्यातून बाहेर पडून आपलं काहीतरी स्वतःचं जग निर्माण करणं गरजेचं आहेच मग त्यासाठीच कवी सांगतायत की आकाशी झेप घेरे पाखरा म्हणजे हे माणसा हे माणसाच्या चंचल पला चंचल मना तू आकाशामध्ये झेप घे म्हणजेच काय तर ध्येय प्राप्तीसाठी तू आकाशामध्ये उंच भरारी घे म्हणजे हे जे सगळे सुख आहेत सगळी लालसा आहे सगळी सत्ता संपत्ती आहे या सगळ्याच्या पिंजऱ्यामध्ये तू अडकलेला आहेस म्हणजे सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये तू अडकलेला आहेस त्यातून तू तु बाहेर हो म्हणजे या परावलंबित्वातून तु तू तु बाहेर हो आणि स्वातंत्र्याचा आनंद घे स्वातंत्र्य जग स्वसामर्थ्यावर स्वतःचं असं काहीतरी निर्माण कर असं कवी आपल्याला आवाहन करत आहेत म्हणजेच हा जो सगळा सोन्याचा पिंजरा आहे तर तो तुला तुझ्या ध्येयप्राप्तीमध्ये कुठेतरी घातक ठरतो आहे कारण हे सगळं तुला आयतं सुख मिळतं आहे पण तुला यातून कुठेतरी बाहेर यायचं आहे आणि स्वतःचं असं काहीतरी अस्तित्व निर्माण करायचं आहे स्वसामर्थ्याची ओळख करून घ्यायची आहे त्याच्यामुळे तू या परावलंबित्वाचा या पारतंत्र्याचा त्याग कर आणि स्वातंत्र्याचा आनंद घे आणि उंच आकाशामध्ये झेपाव तुझी ध्येयप्राप्ती कर अशा पद्धतीने पहिल्या दोन ओळींचा अर्थ आहे त्यानंतर आहे तुझं भवती वैभव माया फळं रसाळ मिळते खाया सुख लोलूप झाली काया हा कुठवर वेड्या घेसी आसरा म्हणजे काय की तुझ्याभोवती वैभव आहे समृद्धी आहे सत्ता आहे पैसा आहे माया आहे सगळं काही आहे आणि तुला या पिंजऱ्यामध्ये या सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये म्हणजेच या परावलंबित्वामध्ये या पारतंत्र्यामध्ये सगळं काही खायला मिळते सगळं म्हणजे सगळी सुख तुला मिळत आहेत लौकिक सुख तुला मिळत आहेत आणि सुख लोलूप झाली काया आणि तुझं जे शरीर आहे तुझी जी काया आहे तर त्याला आता सुखाची इतकी म्हणजे सुख त्याला आता इतकं आवडायला लागले की त्याला कष्ट करावेसे वाटत नाही आहेत आणि त्याच्यामुळे तू सुखामध्ये अतिशय लोळतो आहेस परंतु हे जे सुख आहे हे किती दिवस टिकेल म्हणजे तू सुखाचा आसरा किती दिवस घेऊ शकतोस म्हणजे कधीतरी हा आसरा संपणारच आहे कारण सुख काही दीर्घकाळ टिकत नसतं कारण प्रत्येक सुखदुःखाचा खे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुखदुःखाचा खेळ हा चालू असतो त्याच्यामुळे मिळालेलं सुख हे दीर्घकाळ टिकत नाही त्याच्यामुळे हे माणसाच्या मना किंवा हे पाखरा तू कुठपर्यंत हा सुखाचा आसरा घेणार आहेस कधीतरी तुला या सत्ता संपत्ती या लौकिक सुखाचा त्याग करावाच लागणार आहे असं आपल्याला यामधून समजतंय त्याच्यानंतर आहे तुझं पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने दरी डोंगर हिरवी राणे जा ओलांडुनी या सरिता सागरा म्हणजे आता या कडव्यातून कवी आपल्याला आपल्यामधील स्वसामर्थ्याची ओळख करून घ्यायला सांगतात म्हणजे देवाने तुला पंख दिलेत म्हणजे ज्याप्रमाणे या ठिकाणी कवी पाखराला उद्देशून आहेत म्हणजेच पाख पाखरू हे प्रतीक घेतलेलं आहे मानवी मनाचं मग पाखराला ज्याप्रमाणे देवाने विहार करण्यासाठी पंख दिलेले आहेत त्याचप्रमाणे मनाला स्वसामर्थ्य दिलेलं आहे स्वतःचं असं अस्तित्व निर्माण करण्याची शक्ती दिलेली आहे मग त्या शक्तीची तू जाणीव करून घे आणि तुझ्या सामर्थ्यावर तू संपूर्ण आकाशामध्ये विहार करू शकतोस तुझं तुझं लक्ष तुझं ध्येय तू प्राप्त करू शकतोस या जमिनीवरती असणारे दरी डोंगर तु� हिरविराणे किंवा सरिता म्हणजेच सा, नद्या सागर समुद्र हे सगळं काही तू ओलांडून जा ही सगळी अडथळे तू पार कर आणि तुझ्या यशाच्या शिखरावर तू जाऊन तू तू तुझं तु, तु तु यशाचं शिखर गाठ असं आपल्याला कवी सांगतायत म्हणजे तू तु, तुझ्या सामर्थ्याच्या आधारावर या जगामध्ये मुक्तपणे संचार करू शकतोस सगळी काही संकटं याचा तू सामना करू शकतोस सगळी अडथळे तू पार करू शकतोस कष्टाविना फळ ना, ना मिळते तुझं कळते परिणावळते हृदयात व्यथा ही जळते का जीव बिचारा होई बावरा म्हणजे तुला तर माहिती आहे की कष्टविना फळ मिळत नाही कोणालाच या जगामध्ये आयत काही सगळं मिळालं नाही प्रत्येकाने आपलं ध्येय प्राप्त करण्यासाठी कष्ट घेतलेले आहेत मग आयते सुख कुठंच मिळत नाही हे तुला माहिती आहे हे सगळं तुला कळतंय परंतु वळत नाहीये ना, ना। म्हणजे सगळं आहे पण वळत नाहीये कारण आता आपलं मन या सुखामध्ये या सुखामध्ये रमलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं सुख समृद्धी सोडून कुठे जावं असं वाटत नाहीये त्याच्यामुळे आपल्याला सगळं कळतंय की कष्ट केल्याशिवाय मेहनत केल्याशिवाय आपल्याला काही मिळणार नाही आहे आपल्याला कुणी आयतं यश आणून पदरात देणार नाहीये हे आपल्याला सगळं कळतंय प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला मेहनत करावी लागते हे पण कळतंय पण वळत नाहीये म्हणजे काय तर त्याप्रमाणे आपण आचरण करत नाही आहे किंवा त्याप्रमाणे ते आपल्या कृतीतून आपल्या वागणुकीतून आपल्याला दिसून येत नाहीये म्हणजेच आपल्याला सगळं कळतंय पण वळत नाहीये ही जळते का जीव बिचारा होई बावरा म्हणजे तुला या पारतंत्र्यातून स्वातंत्र्यामध्ये जायचं आहे तुझं मन त्याच्यासाठी राजी आहे परंतु त्यासाठी घ्यावे लागणाऱ्या कष्टाला मात्र ते राजी नाही आहे त्याच्यामुळे तुझ्या मनामध्ये स्वातंत्र्याबद्दल स्वातंत्र्य मिळण्याबद्दल स्वातंत्र्याची ओढ तर जाणवते पण ती पूर्ण होत नाही आहे कारण तुझं मन कष्ट घ्यायला तयार नाही आहे आणि त्याच्यामुळे तुझा जीव कावराबावरा होतोय कासावेस होतोय घाबरतोय त्याच्यानंतर पुढे आहे घामातून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले घर प्रसन्नतेने नटले हा योग जीवनी आला साजिरा म्हणजे घामातून मोती फुलले म्हणजे काय तर तुम्हाला माहिती आहे शेतकरी जेव्हा शेतामध्ये अपार कष्ट घेतो घाम गाळतो तेव्हा त्याच्या ते शेतामध्ये पीक बहरतं मोत्यांसारखे दाणे त्याच्या शेतामध्ये येतात आणि शेतकऱ्यामुळेच आज आपण खाऊ शकतो आहे अन्नधान्य मिळते आपल्याला आणि आपण जगू शकतोय मग शेतकरी जेव्हा शेतामध्ये घाम गाळतोय आणि शेतकऱ्याने शेतामध्ये घाम गायल्यानंतर जेव्हा चांगलं असं पीक येईल तेव्हा त्याला ते किती आनंद होत असेल त्याच्या सगळ्या कष्टाचं चीज होतं आणि म्हणजेच तिचे दाणं आहेत तर ती ती दाणे किंवा ती पिकं जेव्हा त्याच्या घरामध्ये येतात तेव्हा त्याला ते असं वाटतं की श्रमदेवच आपल्या घरी आलेले आहेत आणि त्याला कोण आनंद होतो त्याचा आनंद गगनात मावत नाही म्हणजे आपण जे इतके दिवस कष्ट घेतले त्याचं फळ आपल्याला मिळालेलं आहे म्हणजेच त्याला कवींनी श्रमदेवाची उपमा दिलेली आहे की आतापर्यंत आपण जे कष्ट घेतलं त्याचं फळ आपल्याला मिळालं म्हणजे जणू काही श्रमदेव आपल्यावरती प्रसन्न झाले आणि तेच आपल्या घरामध्ये आलेले आहेत हा कोण चमत्कार झालेला आहे घर प्रसन्नतेने नटले आणि जेव्हा स्वतः केलेल्या यशातून आपल्याला काहीतरी मिळतं तेव्हा खरी सुखसमृद्धी आपल्या घरामध्ये नांद नांदते आणि आपलं घर प्रसन्न होतं प्रसन्नतेने नटतं हा योग जीवनी आला साजिरा आणि हा सुंदर योग आपल्या जीवनामध्ये जुळून आलेला आहे त्याचा आपण योग्य वापर करून घ्यायला पाहिजे खूप कष्ट करून घ्यायला पाहिजे स्वातंत्र्याचा मोल जाणायला पाहिजे आणि यशाची उंच शिखरे गाठायला पाहिजेत प्रगती करायला पाहिजे आणि जेव्हा आपण स्वतःच्या कष्टावर काहीतरी मिळवतो आणि ते जेव्हा आपल्या हातामध्ये येतं किंवा जे पण आपण काम करतो स्वतःच्या कष्टावर आणि ते सफल होतं तेव्हा आपल्याला जो आनंद होतो तो या सगळ्या सत्ता संपत्ती या सगळ्या आनंदांपेक्षा कितीतरी मोठा असतो जो आपल्याला या सगळ्यांसमोर फिका वाटतो आणि तोच आनंद मिळवण्यासाठी तू स्वकष्टाची स्वकष्ट कर स्वसामर्थ्याची जाणीव करून घे स्वातंत्र्याचे मोल जाण असं आपल्याला आवाहन जगदीश खेबुडकर या कवितेतून करतात तर आता अशा पद्धतीने ही होती कविता अतिशय सुंदर आहे प्रेरणादायी आहे आणि खरंच आपल्याला आपल्या भावी आयुष्यामध्ये अतिशय काहीतरी शिकवून देणारी अशी कविता आहे की ज्यामध्ये आपल्याला आपल्या मनाला आवाहन केलेलं आहे की तू कुठेही पारतंत्र्यामध्ये जखडून राहू नकोस अडकून राहू नकोस या जगामध्ये तू विहार कर कारण हे जग खूप प्रचंड मोठ्या याच्यामध्ये अनेक अडथळे आहेत प्रत्येक ठिकाणी तुला यश मिळेलच असं काही नाही बऱ्याचदा तुला अपयशाचा सामना करावा लागेल बऱ्याचदा तुला अतिशय मेहनत घ्यावी लागेल आणि त्या मेहनतीला मेहनती आणि ती मेहनत घेता येऊ नये किंवा त्या मेहनतीला मागे ठेवून कुठेतरी जर तुझं मन त्या सुखामध्ये रमलेलं आहे तर त्या मनाला बाहेर काढ या स्वातंत्र्याच्या जगामध्ये आण आणि स्वसामर्थ्याची ओळख करून जगामध्ये विहार कर स्वकष्टाने तुझं ध्येय साध्य कर या मोहमायेमध्ये या लालसेमध्ये तू अडकून राहू नकोस आणि हे जे स हे जे जग आहे तर या जगामध्ये जा आणि स्वतःचं ध्येय प्राप्त कर स्वतःच्या यशाची उंच शिखरे काबीज कर ध्येयाकडे उंच झेप घे आणि हे जे सगळं लौकिक सुख आहे की तुला वैभव माया सत्ता संपत्ती सगळं काही मिळतंय याच्यामध्ये तू अडकून राहू नकोस तू कधी परा परावलंबी राहू नको कोणावरही अवलंबून राहू नकोस तर तू स्वाभिमानी हो स्वावलंबी हो आणि स्वातंत्र्याचं मोल तू जान अशा पद्धतीने आपल्या मनाला उद्देशून या ठिकाणी सांगितलेलं आहे आय होप की तुम्हाला कविता आवडली असेल खूप छान आहे छोटीशी कविता आहे पण अर्थ मात्र खूप आहे याच्यामध्ये जसं की आपण पाहिलं होतं की कवी जगदीश घेबुडकरांच्या कविता अर्थगर्भ असतात म्हणजे अर्थ खूप मोठा असतो कविता भलेही साधी सोपी असली तरी त्याच्यामागे असणारा अर्थ खूप मोठा असतो आता या ठिकाणी काही वाक्प्रचार आहेत की आकाशे झेप घेरे जसं की कवितेच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणेच आकाशे झेप घेरे म्हणजे काय तर आपलं मन ध्येयाकडे उंचपणे झेपावं ओके आपल्या मनाने ध्येयाकडे उंचपणे झेपावणे उंच असं झेपावणे त्याच्यानंतर कर विहार विहार करणे ओके ॲक्च्युली तो वाक्प्रचार आहे विहार करणे विहार करणे म्हणजे काय तर मुक्तपणे संचार करणे ओके त्याच्यानंतर पुढे आहे फळ ना मिळते फळ मिळणे म्हणजे काय यश मिळणे किंवा कार्या, कार्यात कार्य यशस्वी होणे ओके त्याच्यानंतर पुढे आहे की जीव बिचारा होई बाबरा म्हणजेच जीव बिचारा होणे म्हणजे गोंधळून जाणे किंवा गडबडून जाणे त्याच्यानंतर आहे घामातून मोती फुलले म्हणजे घामातून मोती फुलणे घामातून मोती फुलणे म्हणजे काय घाम म्हणजे याचा अर्थ आपण काय करतो या ठिकाणी कष्ट कष्टातून फळ मिळते म्हणजेच कष्टातून यश मिळणे ओके त्याच्यानंतर या ठिकाणी आहे योग जीवन आला साजिरा म्हणजे जीवनात योग येणे योग येणे म्हणजे काय अशी काहीतरी सुखकारी घटना आपल्या आयुष्यामध्ये घडणे ओके तर अशा पद्धतीने काही वाकप्रचार होते आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल खूप छोटासा व्हिडिओ आहे आणि छोटे छोटे व्हिडिओ बघायला मज्जा येते सो त्यामुळे छोटासा व्हिडिओ आहे हा आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला एक लिंक देते त्याच्यावरती जाऊन तुम्ही ही कविता ही हे गीत ऐकू शकता खूप सुंदररीत्या गीत आहे ते तुम्ही ऐकू शकता मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर यांसारखे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऐकनवर क्लिक करा म्हणजेच मी जेव्हा जेव्हा यांसारखे नवन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील मित्रांनो असेच छान छान आणि मस्त मस्त व्हिडिओ या चॅनेलवरती अवेलेबल आहेत चला तर मित्रांनो आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत नवीन व्हिडिओसोबत नवीन टॉपिक सोबत तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी तेही सुहाणी सूर्यवंशी या चॅनलवरती सो फ्रेंड्स थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ सी यू एन नेक्स्ट व्हिडिओ